हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा फ्रेंड्स आता आपण पाहणार आहेत द्वंद्व समासमधलं पाचवं सूत्र अल्पाचतरम म्हणजे अल्प अच तरम इथे बघा फ्रेंड्स तोड जर केली नाहीची तर अल्प अच तरम अच्छ म्हणजे काय असते फ्रेंड्स स्वर अच म्हणजे काय स्वर अल्प म्हणजे कमी आणि तरम म्हणजे कंपॅरिटिव्हली आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये कंपॅरेटिवली कमी स्वर आहेत असं पद तर काय म्हणले आहे द्वंद्व समासामध्ये ज्या पदामध्ये इतर पदापेक्षा सर्वात कमी स्वर असतील ते पूर्वपदी ठेवावे म्हणजे द्वंद्व समासामध्ये ह्या सूत्रानुसार अल्पाचत्रम सूत्रानुसार ज्याच्यामध्ये स्वर कमी आहेत ते जे पद आहे ते अगोदर ठेवावे म्हणजे पूर्वपदी ठेवावे जसं की आता इथं उदाहरण आहे शिव केशव ह्याच्यामध्ये केशवच च च याचा जेव्हा आपण लौकिक विग्रह करतो तेव्हा केशव च शिव च आणि अलौकिक केशव म्हणजे काय असते फ्रेंड्स श्रीकृष्ण आणि शिव म्हणजे महादेव मला सांगा दोघंही इम्पॉर्टंट आहेत की नाही आणि दोघांमध्ये सेम आहे क्रिया की दोघाची आपण पूजा करतो म्हणजे इतरेतर द्वंद्व समासने ह्या द्वंद्वने काय होईल हा द्वंद्व समास होईल इतर इतरे इतरेतरने हा द्वंद्व समास होईल तर इथे फ्रेंड्स केशव च काये काये सपन काये केशव, च आणि मला सांगा दोन्ही कसे आहेत कर्ता आहेत कर्त्याची नेहमी काय होते प्रथमाविभक्ती होते आणि अलौकिक करताना काय करतो सिम्पली त्यालाच आपण काय करतो म्हणजे सुप्रत्ययाच्या फॉर्ममध्ये लिहितो ना केशव सु शिव शिवसू आता इथे केशव सु, शिव, सु च अर्थे द्वंद्वने काय होते हे समास आहे कारण दोन्ही पद इक्वली इम्पॉर्टन्स आहेत समान आहेत दोन्ही पद आणि आपापलं त्यांचं इम्पॉर्टन्स आहे आणि सेम क्रिया पूजेच्या क्रियेनं जोडली गेलेली आहेत त्यामुळे हा द्वंद्व समास आहे हे सिद्ध होते छ अर्थ द्वंद्वने आता इथं सुपोधातू प्रातिपदिकनं काय करतो आपण सुप्रत्ययाचा लोप करतो म्हणजे केशव आणि शिव तयार होते कारण सु रिमूव्ह झाला ना आणि अल्प अछतरम आताच पाहिलं अल्प अछतरम या सूत्रानुसार आपण काय म्हणलं होतं की ज्याच्यामध्ये कमी स्वर आहेत ते पूर्वपदी लिहावे आता इथं बघूया आपण फ्रेंड्स शिव जर शब्द घेतला आपण श प्लस ई प्लस व प्लस अ, अ असं तयार होते ना तर यामध्ये ई आणि अ हे दोनच स्वर आहेत आणि केशव जर शब्द घेतला क प्लस ए प्लस श प्लस अ प्लस व प्लस अ म्हणजे याच्यामध्ये किती स्वर आहेत तीन आणि दोन ह्याच्यामध्ये दोन आहेत तर कमी स्वरवालं कोणतं आहे शिव मग आपण काय म्हटलं ज्याच्या कमी ज्याच्यामध्ये स्वर आहे ते पूर्वपदी म्हणून ह्याला अगोदर घेतलं आपण पूर्वपदी घेतलं आणि नंतर शिवकेशव हे कशानुसार अल्पाचतरमनुसार आता इथे समोटने काय करतो आपण अवला इंट्रोड्यूस करतो शिवकेशव प्लस अ आणि व्रद्धीरेचीने काय करतो हे अ आणि ह्याच्यामध्ये अ ह्या दोघांमध्ये व्रद्धी एकादेश होतो आणि इथं वव तयार होते शिवकेशव आता नेक्स्ट आपण सूत्र पाहिलो द्वंद्वश्च प्राणी तूर्य सेना अंगानाम द्वंद्वश प्राणी तूर्य सेना अंगानाम तर याच्यामध्ये सिम्पली काय चांगलं आहे फ्रेंड्स जे काही तूर्य म्हणजे जे वाद्य असतंय प्राणी म्हणजे जे प्राण्यांचे अवयव आहेत तुरे म्हणजे जे वाद आहे वाद्य आहेत आणि सेंग सेना अंगाना म्हणजे जे सेनामध्ये जे यूज केलं जाते आता जसं की प्राण्यांचे अवयव म्हणजे नेमकं काय का त्याचे हात असो पाय असो किंवा मग वाद्य म्हटलं तर त्याच्यामध्ये मृदंग विना सेनेच्या प्रकारमध्ये रथ घोडा म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता पण हे आले दोन दोन तर त्यांचा द्वंद्व समास होतो आणि तो, तो पण कोणता नपुसकलिंगी एकवचनी म्हणजे ह्यांचा जे, जे द्वंद्व समास आहे तो कसा होतो नपुसकलिंगी एकवचनी होतो आता उदाहरणवरून जास्त समजेल आपल्याला प्रा पाणी पादम पाणी म्हणजे हात पाद म्हणजे जे पाय म्हणतो ज्याला आपण आता ह्याचा समास करताना लौकिक विग्रह पाणीचं च आता अलौकिकमध्ये पाणी अ पाद अव म्हणजे ह्याच्यामध्ये अ म्हणजे कारण हात पण दोन असतात पाय पण दोन असतात म्हणजे द्विवचन दाखवण्यासाठी मग च अर्थे द्वंद्वानुसार हा समास आहे हे सिद्ध होते पाणी अ पाद अ सुपोधातू प्रातिपदेकनं काय करतो आपण सुप्रते म्हणजे ओला रिमूव्ह करून टाकतो मग पाणी पाद एवढंच राहते आणि प्राणी तूर्य सेना अंगानाम ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की हा समास कसा आहे नपुसकलिंगी एकवचनी आहे म्हणजे एकवचनी घेण्यासाठी आपण काय करतो अगोदर अ होतं द्विवचन पण आपल्याला ह्या सूत्रामध्ये सांगलेलं आहे की एकवचनी पाहिजे त्याच्यामुळं आपण सुला इंट्रोड्यूस करतो इथे आता इथे काय होते स नपुसंकम यानुसार की नाही जे समास आहे नपुसकलिंगी आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणजे सिद्ध केलं जातं की हा नपुसकलिंगी आहे कारण इथं सांगितलं होतं की नपुसकलिंगी एकवचन्य पाहिजे आपण पहिल्यांदा एकवचिनी बनवण्यासाठी इथं सु इंट्रोड्यूस केलं आणि नंतर ते नपुसकलिंगी सिद्ध करण्यासाठी सनपुसकम या सूत्रानुसार नपुसकलिंगी बनवलं आणि नंतर त्याचा अम आदेश करण्यासाठी आपण कोणतं सूत्र यूज करतो अतोम अतोअमं की नाही त्याचाच अम हा आदेश होतो आणि नंतर अमी अमीपूर्वनुसार ह्याचा पूर्वरूप एकादेश म्हणजे हे यम अम ह्याच्यात ॲड करून पादम असा अमी पूर्व पूर्वरूप एकादेश होतोय